मैसूरला जायचे आहे आणि आमची ट्रेन अचानकच लेट झाली. आम्ही आता 4 वाजता सोलापूरला जातो. पहाटेचे 4 वाजले. मी ट्रीपसाठी मी आई बाबा सानू तनू आणि आत्या मामा जात आहोत. मैसूरला आमची जाणारी ट्रेन सोलापूर पासून आहे. पहाटेची ट्रेन असल्यामुळे एर्टिका गाडी घेऊन आम्ही सोलापूरला जात आहोत. आले सोलापूरचे रेल्वे स्टेशन. आपल्या दोघांची माझ्याकडे हलकी आहे. शाळेची बॅग ह्याची पेक्षा माझ्याकडे लेजर असते. शाळेची बॅग काय असते काय माहित त्याच्या तेवढं. चला आजी बापू आम्हाला रेल्वे स्टेशन वर सोडायला आले होते. आता सकाळचे 6 वाजले. ही वंदे भारत ट्रेन आली आहे सोलापूर ते मुंबई सुपर फास्ट. आमची ट्रेन लास्ट प्लॅटफॉर्म वर येते. आम्ही तिकडे जात आहोत पुलावरून. फॉर द काइंड अटेंशन ऑफ पॅसेंजर 2164 डॉक्टर MGR चेन्नई सेंट्रल लोकमान्य तिलक टर्मिनस सुपर फास्ट एक्सप्रेस. युहू आली आमची ट्रेन. ट्रेन भोपाळवरून निघाली आहे मैसूरला जाण्यासाठी. रात्री 2 वाजता येणार होती. आली आहे सकाळची 7 वाजता. 5 तास लेट. हा आहे आमचा 3 टीयर इकॉनॉमिक AC कोच. AC साठी सेपरेट वेंट आहेत. ते पाणी कोल्ड ड्रिंक मला चढायला उतरायला खूप मज्जा आली. मी ते खूप खूप खूपदा केलं. हे बघा आमचं सानूबाईचं सेल्फी काढणं सुरू आहे. बघा बघा कशी काढती. चला दुपारची जेवायची वेळ झाली. आम्ही घरून दशम्या लोणचे वगैरे खूप काही काही आणलं होतं. आता चला जेवूया. ही बहुतेक कृष्णा नदी आलेली आहे. तनू पण जेवणावरती ताव मारतोय चांगलाच. जेवण करून मी सानू तनू झोपी गेलो. हे पहा कर्नाटक मधील अलमट्टी धरण. इंडिया
ट्रेन मधून खूप सारे हरिण काविट दिसली. झोप झाली, 5 वाजले. आता भूक पण लागली. जेवण करते. प्रोटीन्स बाकी काहीच खात नाही, त्याला फक्त कार्बोहायड्रेट लागत. फॅट तर कसलंच नाही बरं का. आम्ही ट्रेन मध्ये दम शेरात सारखे खूप गेम खेळ. व्हेरी गुड. रात्री डब्यामध्ये अशी ब्ल्यू लाईट होती. एसी मुळे उन्हाळ्यात पण थंडी वाजत होती म्हणून आम्ही पांघरून घेऊन झोपी गेलो. वीस तास प्रवास करून आम्ही पहाटे 4:30 वाजता म्हैसूरला पोहोचलो. स्टेशन वरून आम्ही ऑटोने लॉज वर गेलो. पोहोचलो आम्ही लॉज वरती. लॉज चे बुकिंग आम्ही आधीच केले होते.